तर गाईज बघा, आता सर्व मांडलेलं इथे म्हणजे खेकडे, चिकन आणि ते वाम, आणि त्यात दोन कोळंबी आहे, परत कांदा आणि लसूण सर्व कापून घेतलेलं आहे. सॉरी, मच्छीसाठी आपण ना त्याच्यामध्ये टाकलंय आलं लसूणची पेस्ट, आणि थोडंसं आपलं जो वाटण आहे ना थोडं टाकून देऊ डायरेक्ट त्याच्यातच. ओके, आणि हा जो वाटण आहे ना थोडंसं हिरव म्हणजे थोडंसं मोरायला राईस झालेलं आहे खेकड्याची भाजी. तर गाईज आज घरी बनवणार आहे ते म्हणजे खेकडे. आता खेकडे घेतलेले आहेत चार आणि चिकन आहे. तर आज तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे, इसके फर्स्ट टाइम बनवणार आहे. सो गाईज आता जस्ट आलेलो आहे चिकन, परत खेकडे, परत ना वाम. तर आज तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे ती म्हणजे खेकड्यांची. आणि फर्स्ट टाइम घरामध्ये खेकडे बनणार आहे, तेव्हा इसके बनवणार आहे पहिल्यांदा. तर ब्लॉग बघायला पूर्ण विसरू नका, पूर्ण ब्लॉग बघा, कारण तुम्हाला आयडिया भेटेल इसके खेकडे. पर चिकन सुक्का आणि त्याच्यासोबत असणार आहे ते म्हणजे माझा पण डाईटचा चिकन असेल. आणि तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, नाही वाम पण आहे. काय छोटो, हाय करो, हाय. किधर गेला, कुठे गेला? हां आलो आहे इसके पार्सल पाहिलं, तो पण बघूया काय पार्सल आहे घरी जाऊन. आणि मग तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल की पहिल्यांदा बनवणार आहे ते खेकडे. आणि इसके घरी आली आहे, खेकडे जिवंत आहे का? मजा येते, तुला आवडतात ना? आता खाऊन घे, नंतर पुढे काय खायला नाही भेटणार म्हणून आणलं. वाम पण आणली, डॉक्टर काल बोलले पहिल्यांदा खाऊन घे, नंतर आहे डायबत खायचं आणि बसून झोपत जा. काय आला पार्सल, लगेच खोल लवडी खाई ताट आला माझं नाही दोन्ही पण. मग तर गाईज बघा, आता सर्व मांडलेलं आहे इथे म्हणजे खेकडे, चिकन आणि ते वाम, आणि त्यात दोन कोळंबी आहे, परत कांदा आणि लसूण सर्व कापून घेतलेलं आहे. तर बघा, ऐका नाही खेकडे बघा ना. तर गाईज फर्स्ट टाइम आपण चिंबोरी बनवणार आहे घरी, आणायची म्हणजे बाहेर ना. तर आपण पहिल्यांदा ट्राय करणार तिकडे साफ करून आणलेली त्यांनी, कारण आम्हाला दोघांना पण साफ करायला जमत नाही. तर आधी आपण सेम जसं मटन चिकनची फोडणी येतो तशीच फोडणी द्यायची, कांदा टाकायचा. आपण टाकून घेऊया थोडस वाटण, इतके टाकते वाटण. माहिती आहे तुला रेसिपी, सेम असते सर्वे रेसिपी, चिकन मटन. आज खाएंगे हम चिंबोरी. तो गाइस परत लसूण, आता लसूण काढलं आहे, एकटे लसूण टाकून घेऊया पटापट. दोन तीन ठेचा जगायला मच्छीसाठी थोडंसं वाटण काढलेलं मी, पण जरा पाणी नसतं झालं होतं. ठीक आहे, काय चालतो थोडं. तर एक टॉमॅटोची ग्रेव्ही याच्यासाठी आपण करून घेऊ त्या दिवशी. बाकी सुरी किती थोडीस हा हिरवा वाटण पण याच्यातच टाकते त्या भाजीला, म्हणजे त्यातच टोमॅटोची टेस्ट करून घेऊया, म्हणजे ना कलर येईल जरा मस्त अजून लागला. भात पण झाला ते आपला ऑलमोस्ट, भात पण रेडी झालेला आहे. आणि इकडे टाकून आहे चिकन, कधी करायचा करून आता येईल हे म्हणजे आधी चिकन टाकून मच्छी हे लाट लाट लाटतो ना. तर काय त्याचं तेल टाकलेलं आहे वाहिच्यामध्ये किटलीमध्ये, किटली बनतो आपण लगेच चिकन सुक्का बनवायचं. आता याचा रस्सा आहे ना पप्पा, हा तरी खायला एकदम जास्त. बाबा आमची चिंबोरी नाही खात, त्याच्या जास्त म्हणजे डार्क नाही, मिडियम सुक्का बनवूया. तर चला आणि
आणि आता याच्यामध्ये वाटण टाकले मी. आता वाटण बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही शिजले. आता टाकतो थोडीशी धना पावडर. सगळे आपले जे मसाले असतात ना गरम करून सगळे टाकतो. हे जे असतं काय एवढं काय फेमस आहे. थोडंसं टाकतो चिकन मसाला आहे. टाकतो गरम मसाला. ह्याची ठेवून घेते. आता आपण टाकूया याच्यामध्ये हळद आणि दोन मसाले आपले आदळ मसाले. दोनच टाकायचे तीन कारण ना त्याच्यामध्ये पण ग्रीन हे त्याच्यामध्ये पण हिरव्या मिरची वाटलेले आहेत ना. हा तिकड होईल ना हिरव्या मिरची आणि टोमॅटोची पेस्ट केली आहे ती टाकून घेऊ ना. किती सिटी द्यायच्या लवकर मावशी बोलल्या समोरच लवकर होतो दोन डो तर म्हणजे दोन मध्ये होऊन जाईल. आता आपण टाकू ही ग्रेव्ही याच्यामध्ये टोमॅटो आणि ह्याची नंतर पाणी टाकून काढायचं. वेस्टेज नाही जाणे देणे का कुठली रुको. फायनली मसाला आता रेडी झालेला आहे. टाकायचा आहे थोडासा पाणी आणि लगेच लाल कलर आला बघा. पाणी आणि खेकडे टाकू. मीठ टाकलं का? पाणी टाकलं मी मीठ टाकते. हा का टाकू हे टाकू. पहिली गेलेली आहे चिंबोळी. आता लाल होऊन येईल फटाफट जाताना जाते तशी पाहिजे टाकू येतो. आपण टाकलेलं आहे मग थोडंसं आता आपण टाकून घेऊया पाणी. टाक थोडंसं टाकलेलं आहे पाणी आणि आता शिट्टी लावूया कुकर देऊया. मस्त कुकरला शिट्टी लावू आणि दोन शिट्ट्या देऊया. त्या दिवशी आम्ही आणलेलं गाई बाहेर ना 500 रुपयाला दोन चिंबोळी मला बोललेली पण एवढा पातळ रस्सा होता ना म्हणजे त्याच्यामध्ये असं वाटतच नव्हतं. वाटत सोपास सगळे हे कापून आलेलं. हा फक्त साखरच होऊन गेलं. बघू आपण एवढे पैसे काढले. तुम्हाला बोललेली मला पण बघू अजून टेस्ट वरची काय जमत तरी खाऊया. आता काय बस करा बस बस झालं असं असं नको आहे. नको बस झालं काय वाटण जास्त झालं. सॉरी सॉरी दोन चम्मच मीठ. ओके झालं आपली पूर्ण रेसिपी झालेली आहे खेकड्यांची. आणि त्याला लाव थोड्या वेळ ठेवूया त्याला. आता झाकण लावू आणि दोन शिट्ट्या देऊया मस्तपैकी आणि त्यात टाकूया वरून कोथमीर. हा तेल पण गरम झालं अगदी इकडे बाहेर वापरत नाही. आणि घरचा तर घरचा असला मस्ती पण धुवून दिली आहे त्याला. त्या पटापट फ्रिश करून घेऊया. पाणी काढा ना चल. मच्छीची रेसिपी स्टार्ट झालेली आहे. त्यात लोडी टाकलेला आहे. आलं मसाल्याची पेस्ट टाकलेली आहे. ही वाम आहे आज वाम आणली आहे. काय टाकायचं आता लगेच बंद केलं. थांबता येते जरा 5 मिनिटं. त्याच्यामध्ये टाकून देऊया आपण कांदा. ओके अँड बी लसूण. तुम्हाला चिकनची नाही रेसिपी दाखवली आहे. त्यामुळे ब्लॉग मोठा होईल. चिकन तुम्हाला माहिती आहे कसा करतात. आमचे नसेल बघितलं तर दाम जुन्या व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये आहे ब्लॉगमध्ये फरी मच्छीसाठी आपण ना त्याच्यामध्ये टाकलं आहे आलं लसूणची पेस्ट. थोडंसं आपलं जो वाटण आहे ना थोडंसं टाकून देऊ डायरेक्ट त्याच्यातच. ओके आणि हा जो वाटण आहे ना थोडासा हिरव पाणी घाला जास्त गरम टाकून देऊ आणि टाकूया आपला मसाला. लिंबू आधी पिळून ठेवलेला होता अर्धा तास म्हणजे थोडासा मुरायला. थोडी टाकते आणि मीठ घेतो का? काही थोडीशी टाकलेलं मीठ याच्यामध्ये. आता
सगळ्यांचा वेगळा वेगळा अंदाज असतो, त्याच्यामुळे मी तुम्ही काय सांगू नाही शकत, क्वांटिटी वर आता डिपेंड. ओके, आता याला करूया मिक्स. हॅलो, मिक्स करायचं. एक काही शिट्टी हो काजू. हां, मध्ये बोलते मी. ठीक आहे, ठीक आता हे मिक्स करून घेऊया. कारण की ना माझ्या नवऱ्याला खूप नाईक बघायची घाई झालेली आहे. आज त्यांचं मन नाही मच्छी मटन मध्ये खेकड्यांमध्ये, ते सगळं सोडून देतील खायचं. देतील खायला नाही. तर मस्त आता ग्रेव्ही आपली याची लावून झालेली आहे. आपल्याला मच्छीचं पॅन घ्यायचं आहे, नंतर बघू त्या डिलिव्हरी होऊन जाईल सगळं नीट. वस्तू सगळ्या किचनमधल्या आम्हाला चेंज करायचे होते. तुझ्याकडे फार्म हाऊसवर फिरायला गेलं एक ब्लॉक बघा, मच्छीचं एकदम सोपं होतं. फक्त 2 मिनिटामध्ये मच्छी रेडी झाली. त्याला हे घ्यायचं तवा आणि त्याच्यात टाकायचं तेल आणि फ्राय करायची. एकदम सोपं आहे. कशा वाटलं आजच्या रेसिपी? जर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून ब्लॉग कंटिन्यू आहे, कट नाही करायचे. परत येऊ. चिकन पण झालेलं आहे. थोडंसं पाणी टाकले आपल्याला, जास्त रसा नाही करायचं आपल्याला, म्हणून चिकन थोडं गरम करायला लागतं. मच्छी टाकणार आता. एक काय कर रही है भैया? लसून टाकले का? नंतर द्यायचं राईस झालेलं आहे. खेकड्याची भाजी बघा. चला तर काय झालं टेस्ट करून बघूया. एक नका खाऊन का शिजलाय का नाही. नांगा एसकेला फेवरेट आहे. एसकेला पहिले मी काढून घेतो आणि पोरकर करायचं. मच्छी पण रेडी झाली आहे आणि इथे खेकडी आहे. खेकडी खेकडा खेकडी काहीतरी होती ती, जे पोर काहीतरी होतं काहीतरी शंभरी. आणि इसके ताट वाढते आणि मला सांगते टेस्ट आता बनला. त्या दिवशी आपण हॉटेलमध्ये एवढे मच्छ्या खाल्ल्या आणि आई पण आलत्या, तर काहीतरी घेऊन आलत्या इसकेला. काय घेऊन आलत्या इसके? ते काय उद्या 13 वाजता सामान घेऊन आलत्या. ओके, पूर्ण ताट रेडी झालेले आहे. कापडे बिकडे आणि ते माशीला कच बाबांना आणि बाबांना जेवण वाढायला जायचं सगळ्यापाठ. बाबा खुश होईल. आज बोले काय बर्थडे का असे बोलते. बघा चिंबोरी नाही खात ते, तर त्याला चिंबोरी नाही. एकदा विचारते तुमच्या समोर चिंबोरी खाईल का, तर बघा शिरा दे. बाबा खेकडे खाईल का? हा का बोला वाईडेल तिकडे खेकडे खात नाही. विचारतो राग येतो त्याला, त्याला चालत नाही. तर लगेच भडकली. तर सांगा मग काय टेस्ट मस्त चिकनची. तुमच्या तोंडावर काहीतरी येतंय खिडकी ऑटोमॅटिक, काय माहित का कसं वाटलं? सगळ्यात बेस्ट काय? एक नंबर मच्छी, सेकंड नंबर चिकन, थर्ड नंबर चला. मी पण जेवण घेते. मी पण घेतली मच्छी, कोळंबी नांगी घेतली आहे, पण ही मला सोडून हे देणार आहे, मला चावता नाहीत. आणि चिकन. आणि मम्मी पण बसली जेवायला. मम्मी आलेली तर मम्मी फक्त चिकन खाते, बाकी मम्मीला काय जमत नाही नॉनव्हेज. कसं आहे चिकन? छान आहे. आज आयतं भेटलं खायला. कसं वाटतं? पहिल्यांदा खाल्लं मी चिकन. पहिल्यांदा? पहिल्यांदा. घरी बनवलेलं ना एकदा मच्छी. चिकन कुठं बनवायचं? लॉलीपॉप बनवलेली. त्याला मग आता जेवण घेतो आणि यांना मॅच बघायची, लगेच मोबाईल द्यायचा आहे. तर ठेवते आता, कट करते, बाय. आजचा असेल संडे स्पेशल. आज आम्ही काय काय करणार आहे पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो कंटिन्यू राहा, लगेच जाऊ नका. तर गाईज फायनली तर फ्रेश होऊन आलेलो आहे. संध्याकाळ झालेली मस्तपैकी. जिमला लवकर जाऊन आलो आणि आजचा वार असतो तर संडे, तर संडे स्पेशल वार म्हणजे एसकेसाठी असतो. तर मी आठवड्यामध्ये 6 दिवस जिम करत असतो आणि संडेला सुट्टी घेतो. आणि आता सुट्टी असते ती म्हणजे वाईफला टाईम दिला पाहिजे एक तरी दिवस.
काम पण आहे, पण तुला मी टाइम देतो का संडेला? गरम पाणी पिव्हे खोकला, खोकला जात नाही गाईस। तर मी असा विचार केलाय आजचा दिवस जाऊन द्या, तर उद्या मी डॉक्टर कडे जाईल, एकदा बोलले तर नीट बघ, नाहीतर ना मग रक्त ब्लड चेक करूया आपण, माझा अंदाज आहे। तर ब्लड चेक करू, कसं काय खोकला जात नाही, इन्फेक्शन काय झालं असेल तर नीट ट्रीटमेंट करूया, मजाक नको। तर खूप झाली मजाक आता, आठवडाभर खूप खोकलो, आठवडा काय 15-20 दिवस, एक महिना खोकला कंपल्सरी। किती दवाखाने बदल म्हणजे लाईफ मध्ये फर्स्ट टाइम 4 डॉक्टर चेंज केले का? नवरात्रीच्या आधीपासून खोकतो। नवरात्रीला तुम्ही आठवते नाईट केली नीट झालेली होती आदल्या दिवशी, अगं नीट झालं, मध्ये मध्ये नीट झालो, मध्ये मध्ये परत खोकला खोकला। तर मी आता आदरवडीला जाणार डॉक्टरकडे चांगल्या, जिकडे आपण ट्रीटमेंट करूया नीट। पहिले घालते हा दिलाय का? दिलाय बाबू, एवढं गरम फास्ट पिला, मुद्दाम पिला का पोटापर्यंत ना, एवढं गरम पाणी दिलं असं पहिला का पोटापर्यंत, आतमध्ये अकाश गरम गरम वाटला, पण ठीक आहे खोकला जायला पाहिजे म्हणून काय पण चालेल। मला काढा दे का काय दे बाबू, खरं बोलू तुम्ही दोन दे काढा बनवलेले का? दोन ते बनवा स्टार्ट कर, मी लवकर बरं जातो, आपण आला बिला घेऊन येऊ आता। घालू का ड्रेस? हो घाल, चला एसटी गेली फिटिंगला बाजूलाच आहे, तर फिटिंग करून येईपर्यंत मी कपडे घालतो, नाही तर मुले काय उघड्या उघड्या बॉडी दाखवते नसती। तर ठीक आहे चला चेंज करून घेऊ गाईस। एसटीने उद्घाटन पण केला, थोडस निघलेला तुटलेला, तर आपण चेंज करायला आलो आहे, आणि थोडा कमी करू, थोडा मोठा झालेला, आता जरा छोटा करायचा आहे। रोज गोल्ड में तू क्या वो जो है ना पहले वाला, इसका डायमंड लगा के देना, वो तो आंखें दाखो बाबू, रोज गोल्ड चांद से दाखो ना, एक डायमंड गिरा उसका। एवढी टाइट झाली आहे। तर मित्रांनो फायनली घरी आलो, नेटकेला कव्हर पण लावून घेतला, 2-3 कामं केले, आणि ब्रेसलेटची डिझाईन चेंज केली, दाखवू कशी केली आता, नंतर दाखवेल मला। बघा इतक्याचा कव्हर लागला, किती भारी मोबाईल झाला बघा, असा वाटतंय कलर पोरींचा फेवरेट कलर पिंक, आणि हा कोणता लाईट, पर्पल लाईट, पर्पल आणि पिंक फेवरेट कलर पोरींचा, आणि आपल्या पोरांचा ब्लॅक कलर बघू ब्रेसलेट। तर गाईस ब्रेसलेटची डिझाईन चेंज केली, घरी यायला टाईम झाला, प्रॉपरपणे घरी आलो आणि 10 वाजता, आणि आता बघा इथे चिकन आहे आणि इकडे मच्छी टाकलेली इतकी जी बाकी होती, आणि तिकडे पण आपण जेवण करून घेऊया, इतके तर उपास लागेल, आणि माझा का नाही उपास, कारण आपण फक्त शुक्रवार शनिवार सोमवार उपास, म्हणजे सोमवार म्हणजे म्हणजे खा खाऊन ठेवून उपास, नॉनव्हेज नो, पण आज खाल्लेल्या पोटातच राहत असेल ना। ठीक आहे तुमच्या सांगते ना असं बघो, आपली डिझाईन नवीन, हा नवीन डिझाईन केली, तर कशी नवीन डिझाईन सांगा का? मीने दिलेली पहिली डिझाईन चांगली होती का ही डिझाईन चांगली आहे? पटकन काय झालं माहिती का, पहिली डिझाईन खूप मस्त आणि खूप भारी होती ऍक्च्युली, पण तुटले, पण काय झालं दुपारी आम्ही झोपलो गोधडीमध्ये ना, त्याचे मला तार होते बारीक बारीक, तारेमध्ये अडकलं आणि डायरेक्ट मनीच तुटले, नशीब तिथलं की ते भेटली, आम्ही कुठे बाहेर असं म्हणजे बाहेर असतं ना, तर भेटलं पण असतं, आता ही नवीन ट्रेंडिंग होती तो बोलला मंगळसूत्राची ती केली मस्त, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, तर विसरूच नका, आणि यांनी सबस्क्राईब केलं प्लीज अनसबस्क्राईब नका करू, आणि खूप सारा सपोर्ट करा, आणि खूप भारी भारी तुम्हाला ब्लॉग भेटणार आहे, रेसिपी ब्लॉग या होता आजचा, आणि थोडंसं आमचा संडे डे पण दाखवला, आणि मच्छीमध्ये बोंबी टाकली असतील त्याच्यामध्ये, ते सांगत असेल ना, माहीत नाही मला आता कसं लागतील, आता ना काय घ्यायचं, आता एसटी कारण का 10 दिवसच आहे आपल्याकडे, आणि नंतर काही बायचान्स तिकडे गेली तर बाबू 2-4 महिन्याचा घेऊनच येईल ते मोठा, तर येताना ना एसटीची इंट्री एवढी भारी करून जाताना मग इंट्री करायची आहेस काय साईड असेल ना, नवऱ्याला सोडून चालली,
दवाखान्यात बोलता का? चला दवाखान्यात जाताना बोलता का? आमच्या घरी 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 येताना काय कवर काय मोगाच्या मगाशी काय पाथर दिसून दिले काय ड्रेस? अरे एवढं दुपारी लगेच घातला, याचा मेरा नसीब आहे.